So one way shear. In isolated footing. So if I'm going to consider one square footing, with square column at center, okay, then in section you can see the footing like this. And what is mean by one way shear failure? So one way shear failure the failure which occurs from support or from the face of the column at a distance of d. Getting failure put out the bar, he is putting fail on a right one way shear model. In one way shear, this footing is going to fail at a distance small d. What is small d? Small d is the depth of footing. Are you getting my point? Critical failure or critical section of a failure of a footing in one way shear. Manje one way shear madhe footing itun tutnar ahe, itun tutat nahi. So if you are going to consider the footing is going to fail at this section, ya side la jar fail hon asel, then how you are going to calculate the shear? Aitla shear force kasa calculate karnar apan? Can anyone tell me how we are going to calculate shear force for this section, critical section xx? Asa consider the critical section xx. This is plan and this is section of the footing. And if I want to calculate shear force at critical section, xx. Getting my point? One way shear failure isolated footing, the failure occurs from support small d. So this is critical section we are going to consider, and at this critical section we are going to calculate the shear force. Can anyone tell me how we are going to get the value of shear force? If you are going to consider this dimension of footing L and this is d, अब इत क्या साइड हियर यू आर गोइंग टू कन्सिडर द यूडीएल. यूडीएल कशा मुझे दिस यूडीएल बिकॉज ऑफ एसबीसी बरोबर ना. सॉइल प्रेशर. नेक्स्ट सॉइल प्रेशर. आता सांगा मला याच्यामध्ये शेअर फोर्स तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार? हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द शेअर फोर्स? सिंपल आहे. कॅन्टिलिव्हर बीम असल्यासारखं. And if I'm going to consider this value as a Q, either me Q consider it or kai. Simple question. शेअर फोर्स कसा कॅल्क्युलेट करतो? क्यू बाय डी स्क्वेअर. हे बघा, हे लक्षात आहे. बघा इथे क्रिटिकल सेक्शन जर इथे घेतला मी तर काय येणार आहे? पहिले हे क्यू इंटू डिस्टन्स किती येणार? क्यू इंटू डिस्टन्स. क्यू इंटू डिस्टन्स किती आहे मला सांगा? हाऊ मच दिस डिस्टन्स? हे टोटल डिस्टन्स किती आहे इथून जर मी कन्सिडर केले हे? असं लिहू शकतो का बघा मी हे टोटल डिस्टन्सला आणि याला याला मी कन्सिडर करतो इथं स्मॉल बी आणि स्मॉल एल आणि
स्मॉल बी म्हणतोय आपण. ओके, तर काय याच्यामध्ये असं लिहू शकतो का बघा, एल मायनस स्मॉल एल, कॅपिटल एल मायनस स्मॉल एल डिवायडेड बाय टू मायनस डी, बरोबर आहे का? आर यू गेटिंग माय पॉइंट? आय एम इंटरेस्टेड टू कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स, हे डिस्टन्स मला पाहिजे. हे डिस्टन्स कसं मिळेल मला? मी डिस्टन्स असं लिहितोय टोटल एल, त्यातून मायनस जर हे स्मॉल एल केलं, काय मिळालं या दोन्ही साईडचे मला डिस्टन्स मिळाले इकडचे, आणि याच्यामधून काय मायनस करायचं मला? डी मायनस करायचं, तेच दिलंय. गेटिंग? येस सर. हा क्यू, हा बघा इथे युडीएल हा सेक्शन जर घेतला, हा डिस्टन्स मला पाहिजे. हा डिस्टन्स कसं मिळेल मला? प्लॅन मध्ये बघा, एल मायनस स्मॉल एल, ओके, त्यानंतर डिवाइड बाय टू, डिवाइड बाय टू झालं, त्यातून मायनस डी केलं, यू आर गोइंग टू गेट दिस डिस्टन्स. गेटिंग? येस सर. येस सर, येस. मुवमेंट काढायची आहे आपल्याला? नो, सो वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर दिस. आता काय मिळालं आपल्याला? क्यू इंटू दिस, हे काय मिळालं आपल्याला? फोर्स मिळाला आपल्याला, शेअर फोर्स व्ही यू मिळाला. ओके, आय कॅन राईट दिस इज एज अ व्ही यू. अजून करायला काय याच्यामध्ये? टू गेट कॅल्क्युलेट द शेअर फोर्स, क्रिटिकल शेअर फोर्स इथला आता काढला आपण. वी हॅव कॅल्क्युलेटेड द क्रिटिकल शेअर फोर्स ऍट क्रिटिकल सेक्शन, बरोबर ना? एनी क्वेरी डाउट रिगार्डिंग दिस? हा पार्ट तुम्हाला समजला नाही का? एनी क्वेरी डाउट रिगार्डिंग दिस? वी आर इंटरेस्टेड, ही जी काढले ना, हे काय माहितीये का? दिस डिस्टन्स, एवढं डिस्टन्स. आणि ऑन इफ यू आर गोइंग टू सी द plan, from plan it is very clear, if you want to calculate the critical section shear force, VU is equal to, kya V is equal to, so this is nothing but the Q into L minus capital L minus small l divided by 2 minus D, so you are going to get this value. Kala multiply asun kya karayche ka apalyala shear force la ka rahila ka sanga, it is okay. याचं युनिट काय आहे? प्रेशरचं युनिट काय असेल? कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज युनिट ऑफ दिस प्रेशर? किलो न्यूटन पर मीटर. मीटर का मीटर स्क्वेअर? आपण हा पूर्ण कन्सिडर करत आपण पर मीटर विड्थ कन्सिडर नाही केलं इथं काय? येस सर. प्रेशर काय असायला पाहिजे? स्ट्रेस प्रेशर युनिट काय असतं? प्रेशरचं किंवा स्ट्रेसचं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर किंवा के एन पर मीटर स्क्वेअर, बरोबर? समजा इथे के एन पर मीटर स्क्वेअर घेतलं मी, तर या के एन पर मीटर स्क्वेअर व्हॉट इज युनिट ऑफ क्यू नाऊ? सो क्यू युनिट के एन पर मीटर स्क्वेअर. अँड व्हॉट इज युनिट ऑफ दिस? हेज युनिट काय काढलं? हे युनिट काय? हे म्हणजे काय? लेंथ आहे ना, हेज युनिट काय पाहिजे? मीटर. मग काय शिल्लक राहिलंय? शिल्लक करायला सांगा मला. मग के एन पर मीटर, के एन पर मीटर फोर्स असतो का? मग मल्टिप्लायर बाय बी करायचं. ह्याला अजून एक डायमेन्शन मल्टिप्लाय करायला, कुठलं डायमेन्शन? विचार करा बरं का, इथे तुमचं स्किल इन्व्हॉल्व्ह आहे याच्यामध्ये, युनिट्स कळायला पाहिजे. सर मल्टिप्लाय, मल्टिप्लाय बाय डेप्थ सर, डी डेप्थ नाही बिल्ड त्याची, सो याला बी ने मल्टिप्लाय. बी करायचं का? बरोबर. गेटिंग नाउ? शेअर फोर्स वी हॅव कॅल्क्युलेटेड, टोटल क्यू जो इथला प्रेशर कन्सिडर केला अँड त्याचे एरियाचा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, सो वी आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू ऑफ व्ही यू. मिळालं शेअर फोर्स? आता या शेअर फोर्स मध्ये दिस व्ही यू वी आर गोइंग टू, आता याच्यामध्ये अननोन, या याच्यामध्ये अननोन थिंग इज बी, याच्यामध्ये अननोन थिंग इज बी,
So we are going to compare this V is equal to tau C into VD. And then we can write it like this, Q into L minus small l divided by 2 minus D into V. And here we have as the equate killer, we are able to get the value of D in one way shear. Manje, zar he putting zar the tutaichin asel, shear force, putting versus the shear force, and is a pressure khalun in a ray, ya don goshti, as a doni equal y chastil, the tak as when how much D is required, that we are going to calculate by using this. Getting hachamadhe ka query doubt. Failure of the putting at one way shear. And here you have to ask the exam. Made. Critical section. Putting one way shear made fail. Hota na, critical section putasto. Putasto from support. How many distance? How much distance? D. D. Laksha deva hai ghost. Critical putting jama one way shear made fail hote. Tar putting support pasun D la fail hote. We are going to calculate the value of small d in a one way shear for both. Hello, sir. Haan. Sir, the overall depth ka, sir, effective depth. Is. Goodly. Effective depth. Effective. D, sir. Effective. Small d. Aapna overall ka use karto? Capital D. Capital D or like use karto small d effective use karto small d okay so this is about the one way shear in isolated putting this how we are going to get the depth in putting depth we can calculate okay next thing how to calculate the depth of putting in two way shear that we are going to see now Is the screen visible to you people? Yes, sir. Yes, sir. Two-way shear. Two-way shear, let's count the one. Punching shear. Punching shear. In isolated team. Two-way shear or punching shear in an isolated putting. Okay. So again, I'm going to consider one plan for square putting. Here is a column. And if you are going to consider the section for the putting, if you are going to consider the dimensions L and B and this is small L and this is small B so critical failure of putting in two-way shear the critical section for failure of putting is from the face of column at D by 2 from the all faces of the column Okay, so critical section for putting in two-way shear is from face of column at a distance of d by 2. And here is the distance I think. A distance is d by 2. A punje distance is d by 2. A punje distance is that is d by 2. A b width I think thought mode. And a pun distance d by 2. Getting my point? Critical failure, yes, je punching, jo column hai, punch kutto na, ya distance la punch na, hai jya asa ya poorna, hai aap madhe column jo dasna. Zari ta consider kilometer, itso hai, haa asa, box. And hai jya distance hai, ti distance kiti hai?
डी बाय टू हे लक्षात ठेवा बरं का क्रिटिकल फेल्युअर रिअल फेल्युअर ऑफ टू वे पुटिंग इन टू वे शिअर टू वे मध्ये पंचिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे पंच होणार पार्ट उडक पुटिंग मध्ये धसणार एवढा खाली पार्ट इकडचा आहे कॉलम आणि हे दोन्ही आतमध्ये एवढा पार्ट खाली जाणार सॉरी सो फ्रॉम सपोर्ट ऑफ द कॉलम द क्रिटिकल सेक्शन विल बी ऍट अ डिस्टन्स डी बाय टू डी बाय टू डी बाय टू फ्रॉम द ईच कॉलम फेसेस गेटिंग एनी क्वेरी डाउट रिगार्डिंग दिस कळलं सगळ्यांना क्रिटिकल सेक्शन ऍट इथे लिहितो मी क्रिटिकल सेक्शन क्रिटिकल सेक्शन फॉर पंचिंग शिअर फॉर पंचिंग शिअर ऍट डी बाय टू फ्रॉम ऑल फेसेस ऑफ कॉलम इम्पॉर्टंट आहे बरं का हे तुम्ही जे शिकताय ते पुटिंग डिझाईन मध्ये ह्याच गोष्टी आहेत आणि इंटरव्ह्यूला पुटिंग मध्ये पीपल आर गोइंग टू अ सच थिंग्स कॅन यू टेल मी what are the failure criterias of putting what is mean by one way shear and what is mean by two way shear that you people have to know and in interview people are going to ask what is the critical section of failure in one way shear and in two way shear so one way shear the critical failure at a distance of d from support in one way shear okay face of the column And in two-way shear, it is the D by 2. Okay? Any query doubt regarding this? No, sir. Okay. आता याच्यामध्ये आपण परत करू shear failure or what is the shear stress if you are going to consider at this point. काय करायला लागेल याच्यामध्ये first thing I am going to calculate the perimeter. Of failure section. काय सांगा मला perimeter? सांगू शकाल मला हे याचं perimeter काय? 2 into b by 2 plus d by 2. हे b आहे इकडचं l आहे असं लिहू माझ्यामध्ये l plus काय लिहायचं एल प्लस डी लिहू ना एल प्लस डी प्लस किती एल प्लस डी असे दोन आहेत ना प्लस पुढे काय लिहू बरोबर काय लिहिलं प्लस गेटिंग करेक्ट ऑर नॉट पेरिमीटर म्हणतो बरं का पेरिमीटर म्हणजे हे डिस्टन्स हे पूर्ण याचा पेरिमीटर आता हे जर वरचा डिस्टन्स कन्सिडर केला मी हा पार्ट तर काय येणार एल आहे ऑलरेडी इथं आहे का नाही एल हे डी बाय टू म्हणजे काय झालं 8d तर इथे लिहिलं मी 1d आणि असं किती आहे एक आणि दोन त्यामुळे दोन परत इकडं ही जी लेंथ आहे ही लेंथ काय असणार आहे हे बी तर कॉलम आहे इकडे डी बाय टू इकडे डी बाय टू सो टोटल डी बाय टू प्लस डी बाय टू 8d झालं तर डी लिहिला आणि किती आहेत असे दोन 1 and 2 So this is perimeter. Getting? Get out the chamade, Kunala. Samajhle asa kay perimeter? Yes, no, bolat chala mhanje mala kalta. Yes, sir. No, sir. Yes, sir. Samajhle, sir. Okay. सो शिअर फोर्स रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट काढतो मी आता याच्यामध्ये नेक्स्ट थिंग शिअर फोर्स रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट शिअर फोर्स रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट कुठला शेअर फोर्स रेजिस्ट करतो मला सांगायच्या मध्ये कुठला सेक्शन इज गोइंग टू रेजिस्ट व्ही इज इक्वल टू टाऊ सी इंटू बीडी बरोबर ना
हो सर गेटिंग माय पॉइंट शेयर फोर्स रेशियो आपण असं लिहितो ना असंच काढतो ना आपण का चुकीचा आवाज ब्रेक होतोय सर ओके वन मिनिट सर आवाज ब्रेक होतोय सर एक मिनिट जरा कॉल आला होता त्याच्यामुळे हा वेदर आय एम ऑडिएबल नाउ वेदर आय एम ऑडिएबल नाउ यस सर यू आर ऑडिएबल सर ओके आता जी विचारलं तुम्हाला मी ते हे बरोबर आहे का आपण असं लिहितो ना शेअर फोर्स रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट करेक्ट आहे का लिहिलेलं बोला हे लिहिलेलं करेक्ट आहे का शेअर फोर्स रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट सर टाऊ व्ही येते सर टाऊ व्ही येते आपण आपण एक गोष्ट कन्सिडर केली ना काय कन्सिडर केली आपल्याला काय पाहिजे याचा अर्थ कळतो ना सगळ्यांना याचा अर्थ काय हे का घेतलं मी वाय वी हॅव टेकन दिस बिकॉज वी डू नॉट वॉन्ट शिअर रेइन्फोर्समेंट इन अ फुटिंग त्यासाठी आपण काय केलं टाऊ सी इज इक्वल टू टाऊ व्ही इथं केलेलं ऑलरेडी त्यासाठी इथं आपण काय केलं व्ही इज इक्वल टू tau c into bd आता याच्यामध्ये b काय पुट करायचं आपण b is equal to काय पुट करायला लागेल पंचिंग मध्ये फेल्युअर होतं बरं का पंचिंग मध्ये कुठला कन्सिडर करायला लागेल तुला विड्थ हे पूर्ण कन्सिडर करायला लागेल इथं हे किती कॅल्क्युलेट केलं आपण ऑलरेडी सो दॅट वी कॅन पुट ऍज अ दिस ही गोष्ट आपण कन्सिडर करू शकतो याच्यामध्ये तर आपण असं लिहितं 2 into l plus d plus 2 into b plus d and what about d d म्हणजे कुठले घ्यायचं आहे डेप्थ आ बघा हे जी हे आहे ना हे शेअर रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट ह्याला फेल्युअर तर कुठला कॉन्क्रीट रजिस्टर करेल माहिती आहे हियर आय विल शो यू ह्याच्यामधून जर हा पार्ट मी काढला या पुटिंग मधून जर हा जो क्रिटिकल सेक्शन जर बाहेर काढला तर या क्रिटिकल सेक्शनचा जो ह्याला रजिस्टर करणार कोण आहे कॉन्क्रीटला कुठली डेप्थ रजिस्टर करणार आहे सो दिस डेप्थ इज गोइंग टू रजिस्टर द कॉन्क्रीट शेअर मध्ये रजिस्टर करणार ही डेप्थ आहे आणि हे जे तुमचं आहे हे जे आता मी क्रिटिकल सेक्शन कन्सिडर केला तो क्रिटिकल सेक्शन एवढा आहे म्हणजे पंचिंग होणारा पार्ट त्यासाठी पेरिमीटर जो शिअर स्ट्रेस येणार आपण बी घेतलाय शिअर स्ट्रेस इक्वल टू टाऊ सी इंटू बी डी हे टाऊ सी शिअर रजिस्टर बाय कॉन्क्रीट साठी बी आणि डी तर हे बी याचं पूर्ण पेरिमीटर झालं ओके आणि डी काय कन्सिडर झालं याच्यामध्ये डी इज अ डेप्थ सो दिस पार्ट दिस वी आर गोइंग टू कन्सिडर अँड बाय कन्सिडरिंग दिस वी आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू ऑफ टाऊ व्ही ओके जर फोर्स माहित असेल तर वी कॅन गेट व्हॅल्यू ऑफ टाऊ सी अँड टाऊ सी अँड इफ यू वॉन्ट टू गेट इफ यू नो द व्हॅल्यू ऑफ टाऊ सी वी कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ डी स्मॉल डी ओके काही डाऊट याच्यामध्ये तर लिहिताना मी असं लिहू शकतो टाऊ सी इंटू टू एल प्लस डी प्लस टू इंटू b plus d into d हे झालं शिअर रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट आणि दुसरं काय होतं ज्यामध्ये शिअर फोर्स किती आहे ज्यात मला सांगा तुम्ही शिअर फोर्स इज इक्वल टू काय स्ट्रेस इंटू एरिया बरोबर ना स्ट्रेस इंटू एरिया विल बी द शिअर फोर्स मग शिअर फोर्स वी इज इक्वल टू आता शिअर फोर्स काय येणार याच्यामध्ये बघा याच्या खाली एवढी आलं
किंवा स्ट्रेस आहे हा के एम पर मीटर स्क्वेअर आहे. जर मला याचा पूर्ण इथला एरिया करायचं तर काय करायला लागेल, शिअर स्ट्रेसला स्ट्रेस इंटू एरिया. आपला कुठला एरिया वी आर गोइंग टू कन्सिडर, कशामुळे फेल होईल दिस हॅशिंग एरिया वी आर गोइंग टू कन्सिडर, ह्याच्यामुळे हे फेल होऊ शकतं रजिस्ट करणार शेअर फोर्स. कारण मधला पार्ट तर तुमच्या ह्याच्यामध्ये क्रिटिकल सेक्शन वी आवश्यक, तर याचा जर शेअर फोर्स काढायचा असेल मला तर काय शेअर फोर्स काढताना व्ही इज इक्वल टू सांगा काय व्ही इज इक्वल टू क्यू. याला जर मी क्यू कन्सिडर केलं काय ना एक क्यू कशामध्ये के एम पर मीटर स्क्वेअर इंटू कशाने हे प्रेशर आहे बरं का, सॉइलच्या खाली प्रेशर आहे, हे शेअर मध्ये फेल होणार आहे, त्याला शेअर फोर्स कुठला आहे याच्यामध्ये, शेअर फोर्स इंटू दिस एरिया वी आर गोइंग टू कन्सिडर. हा एरिया किती येईल मग, एल इंटू बी बरोबर ना मायनस मायनस काय करायला लागेल आपल्याला, मायनस काय करायला लागेल एल प्लस डी टू इंटू एल प्लस डी बरोबर आहे का. बघा गेटिंग क्लियर होतं काय मला, बघा दोन गोष्टी काढल्यात आपण, शिअर फोर्स रजिस्टर्ड बाय कॉन्क्रीट, कॉन्क्रीटने रजिस्टर केलेला शिअर फोर्स आणि पुटिंगवर आलेला शिअर फोर्स, दोन गोष्टी. आणि हे कशामध्ये आलं मग, हे मीटर स्क्वेअर मध्ये आलं, ए मायनस मीटर स्क्वेअर मध्ये आलं, टोटल मीटर स्क्वेअर मिळालं, मीटर स्क्वेअर गेट कॅन्सल, सो यू हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ व्ही अँड दिस व्हॅल्यू यू आर गोइंग टू कम्पेअर विथ दिस. मग याच्यामध्ये ह्या दोन व्हॅल्यू कम्पेअर केल्यानंतर यू आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू ऑफ व्ही. इथं म्हणायचं परत इक्वेटिंग इक्वेटिंग शेअर फोर्स इक्वेटिंग शेअर फोर्स अँड शेअर रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट. शेअर रेजिस्टेड बाय कॉन्क्रीट आता याला जर दोन्हीला कम्पेअर करायचं म्हणलं तर हे व्ही आणि हे व्ही कम्पेअर करणार, म्हणजे दिस व्हॅल्यू आय कॅन राईट लाईक दिस टाऊ सी इंटू टू इंटू एल प्लस डी प्लस टू इंटू बी प्लस डी. आता हे इथं मी तुम्हाला फक्त हे करून सांगितलं बरं का, जेव्हा प्रॉब्लेम करू जेव्हा व्हॅल्यू पुट केली तेव्हा ते इझी आहे. शुड वी आर गोइंग टू इक्वेट विथ क्यू इंटू एल इंटू बी मायनस एल प्लस डी इंटू बी प्लस डी आणि आफ्टर इक्वेटिंग दिस वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डी. So this how we are going to get the value of D in two-way shear. Getting my point? याच्यामध्ये काय समजलं नाही असं कोणाला काय, परत रिपीट करतो. अगेन आय एम गोइंग टू रिपीट दिस थिंग. वी आर गो इंटरेस्टेड टू कॅल्क्युलेट द डेप्थ इन टू-वे शिअर दॅट इज इन पंचिंग इन आयसोलेटेड पुटिंग. सो ऑलरेडी आय हॅव टू क्रिटिकल सेक्शन फॉर पंचिंग ऍट अ शिअर at distance d by 2 from the support or the faces of the column. So we have taken d by 2 from each faces of the column. Then I am interested to calculate for the shear force resisted by concrete. How much concrete stress is going to resist? So that's why I calculated the perimeter of this failure area. Okay, so perimeter 2 into LD plus 2 into BD because this length of column, width of column we have considered small L. This side we have considered small b. So L plus, on either side the distance is d by 2. So addition of L by d by 2 and d by 2 is d. So that's how I consider here d. How much this sides, two side, so that's how I multiplied with the 2. So I have got one side as a 2 L plus d and other two sides 2 plus b plus d. So this is perimeter I have got. Then if when I am going to calculate the shear force resisted by the concrete, so here I can write the V is equal to tau into Vd. Someone asked me, we have considered V is equal to, okay,
what we have considered v is equal to I consider kelta apan kyun initially tau v is equal to we have considered v by vd like this but what thing the things which I have told you for a no shear in the pudding we have to consider the things that is tau c is equal to tau v and if you are going to put the value of instead of tau v tau c the value of v become tau c into v so in this tau c into vd shear force resisted by the concrete here the width if you are going to consider this is nothing but the perimeter because the shear resistance by concrete this is going to fail so this part is going to resist the shear so this perimeter and the depth we are going to multiply so this perimeter here this and d if you are going to consider this d so d is this depth so this way we are going to calculate the shear force resisted by the concrete is this much this much okay and then shear force on this pudding due to this side pressure so simple thing v is equal to stress into area you are going to get the force okay so stress here soil pressure q we are going to consider so if we suppose if this is kN per meter square the other distances we are required in meter kN meter sorry meter square so here if you are going to see the plan this is critical section so shear force resisted by this hashing area we have to calculate so this hashing area is nothing but l into b total l into b minus this side into this side so minus this side into this side so you have got the value of shear force so we have got the values of two shear force value so shear force first this and shear force is resisted by the concrete so if you are going to equate this two shear force we are going to get the unknown value for depth of pudding okay so this d we can get by using these two equations any query doubt regarding this बघा तुम्हाला काय सांगितलं होतं व्हाट वी आर डूइंग हियर आई हैव टोल्ड यू वी हैव इन डिझाइन द थिंग्स व्हिच आर गोइंग टू कॅल्क्युलेट वी हैव टू कॅल्क्युलेट डायमेंशन्स दैट वी आर गोइंग टू गेट फ्रॉम दिस पी बाय ए फ्रॉम एसबीसी ऑफ सॉइल एंड द लोडिंग सेकंड थिंग द डेप्थ ऑफ पुटिंग सो डेप्थ ऑफ पुटिंग वी आर गोइंग टू गेट इन दिस थ्री कंडीशंस बेंडिंग शियर एंड बेंडिंग एंड शियर इन शियर वन वे शियर एंड टू वे शियर In one way shear, we have seen how to calculate the depth of pudding. And in two way now, just we have seen how to calculate the depth of pudding. So these two things we have seen in one way shear and two way shear. Any query doubt regarding this? Whether I'm audible, screen is visible to people? Yes, sir. Yes. Okay. Yes, sir. Any query doubt regarding this? No, sir. Okay. Third thing, how to calculate depth in bending moment? Already you people know. कैसे करते अपन depth? Check for depth जो आगे तो तुम depth करते हो. कैसे करते depth? How we are going to calculate the depth? संगा कैसे करते अपन इन depth अपन? YMR is equal to PM. Oh, correct. YMR is equal to YM. So how you are going to calculate YM? That we are going to see now. Bending moment. bending moment in isolated pudding again if you are going to consider a square pudding square isolated pudding in this if you are going to consider the column if you are going to see the cross section of the pudding first thing we have to know that critical section for bending the matlab critical section so where is the critical bending section could any critical so now if this pudding is subjected with this pressure
if you are going to consider this is L and B, where is the critical section of failure maximum bending? Put also second. Sanga, where is the maximum bending? Brother, na critical section for maximum bending moment is here. Now, onto critical section XX. Okay, idu to critical section for maximum bending. Will be at face of the column. Column cha face la critical section a. Ite section getla. So can you calculate the bending moment? So bending moment at critical section. M is equal to. Kail sanga. If you are going to consider this is Q. Q consider केलं तर काय आलं पाहिजे Q into सांगा तुम्ही सांगा मला आता सांगू शकेल मला कोणी डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स ऑडिबल सगळे शांत बसले तुम्ही आवाज येतो यस सर लिहिलेलं बरोबर आहे या सेक्शनला मोमेंट पाहिजे एक्स एक्स ला यस सर बरोबर आहे सर यू इन टू हे डिस्टन्स किती आहे सांगा मला हाऊ मच दिस डिस्टन्स मी काय केलंय बघा एल मायनस एल म्हणजे हे डिस्टन्स डिवायडेड बाय टू बरोबर आहे मिळेल ना डिस्टन्स मला आणि इंटू काय आला पाहिजे हा झाला फोर्स हा फोर्स कुठे ऍक्ट करेल किव इंटू डिस्टन्स हा फोर्स कुठे ऍक्ट करेल सेंटरला याचं डिस्टन्स किती आली परत इथून एल मायनस बरोबर का हो सर ओके आता बघा आफ्टर गेटिंग दिस हाउ वी आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट हे बेंडिंग मोमेंटला काय करायचं इक्वेटिंग विथ एमआर मी आज जर एमला तुम्ही एमआर सोबत कम्पेअर केला एमआर इज इक्वल टू हे तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एम आर डॅश डॅश काहीतरी बीडी स्क्वेअर येईल बरोबर ना बी यू कॅन गेट फ्रॉम हिअर इथली विड तुम्हाला काय ते मिळेल या साईडची विड तुम्हाला मिळेल हे विड मिळाल्यानंतर नेक्स्ट थिंग विच थिंग इज अननोन यू कॅन गेट डेप्थ गेटिंग माय पॉइंट कळतं सगळ्यांना हो सर बघा काय केलं आपण बघा तिन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय काढलं आपण बघा तिन्ही याच्यामध्ये वन वे शिअर मध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट डेप्थ वी हॅव सीन याच्यातून काय गोष्ट मिळते डी काय मिळते याच्यामधून टू वे शिअर मध्ये पण आपण काय केलं द कॅल्क्युलेशन विच यू आर डन फॉर टू वे शिअर याच्यामध्ये पण कुठली गोष्ट मिळते आपल्याला डी मिळते आणि बेंडिंग मुवमेंट मध्ये पण याच्यामध्ये पण इन बेंडिंग मुवमेंट ऑल्सो वी आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू ऑफ डी so we have to calculate all these 3d d in pehle kasha madhe karayche d in one way shear dusra d kasha madhe karayche two way shear no punching madhe and tisra d kasha madhe karayche bending madhe bending so maximum dj that d we are going to use आणि ते डी मिळाल्यानंतर नेक्स्ट थिंग काय करायचं आपल्याला डेप्थ मिळालं जे तुम्हाला सांगितलं होतं क्रिटिकल मध्ये विच थिंग यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट वाईल डिझाईनिंग द पुटिंग डेप्थ
डायमेन्शन झालं डेप्थ ऑफ पुटिंग. डेप्थ मिळाल्यानंतर बेंड रेइन्फोर्समेंट. हाऊ यू आर गोइंग टू प्रोवाइड द रेइन्फोर्समेंट इन अ पुटिंग बेस्ड अपॉन मॅक्सिमम रेइन्फोर्समेंट यू आर गोइंग टू प्रोवाइड अपॉन. बरोबर ना? बेंडिंग मोड मिळाल्यानंतर दिस मॅक्सिमम बेंडिंग मोड यू आर गोइंग टू कन्सिडर अँड देन यू आर गोइंग टू प्रोवाइड द रेइन्फोर्समेंट. सो दिस इज द एंड ऑफ युअर डिझाईन ऑफ पुटिंग इन दिस केस. व्हॉट इज मेजर थिंग इन द डिझाईन ऑफ पुटिंग तुमच्या मध्ये काय महत्वाचं त्याच्यामध्ये? कॅल्क्युलेशन ऑफ डेप्थ इन थ्री क्रिटिकल कंडिशन. जे फेल्युअर आहेत पुटिंगचे तीन फेल्युअर वेगवेगळे, त्या फेल्युअर मध्ये हाऊ टू गेट द व्हॅल्यू ऑफ डी, दॅट इज इम्पॉर्टंट. सो डी इन वन वे शेअर, डी इन टू वे शेअर अँड डी इन बेंडिंग. सो दीज थ्री डी हाऊ टू कॅल्क्युलेट. गेटिंग क्लियर सर? एनी क्वेरी डाउट रिगार्डिंग दिस? सर हे तिन्ही पेक्षा कुठली जास्त व्हॅल्यू असणार ती घ्यायची का सर? येस, तिघांमध्ये जी जास्त ती घ्यायची. कमी घेऊ शकत नाही आपण. कमी घेतली तर मग कशामध्ये तर फेल होणार ना. कशामध्ये? मॅक्सिमम घ्यायची. That D we are going to provide a depth for putting. Sir. Sir, one way shear मध्ये जर rectangular footing असेल तर maximum length लागायचं का minimum length लागायचं? दोन्ही साइडले घ्यायला लागतं. दोन्ही साइडला घ्या आउट चेक. चेक तर तुम्हाला दोन्ही साइडला करायचं. ओके सर. कोणाला बाकी क्वेश्चन आहेत काय? क्वेरी डाऊट? नसेल तर अदरवाइज वी आर गोइंग टू स्टॉप हियर टुडे. नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व द ऍक्च्युअल प्रॉब्लेम अँड इन दॅट वी आर गोइंग टू कन्सिडर दिस. हे कॅल्क्युलेशन करणार आपण आणि कॅल्क्युलेशन करून वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ दिस. सर हा बोला सर. नोट्स पाहिजे होते आजचे सर. कुठले आजचे? हे नोट्स पाहिजे होते. फोटो पाठवतो तुम्हाला मी. यस सर. तुमच्या ह्याच्यामध्ये पण आहे. काल तुम्हाला बुकचे पाठलेत ना नोट्स, त्याच्यामध्ये पण आहे. ते पण कम्पेअर करा आणि हे पण कम्पेअर करा. हे तुम्हाला पाठवून देतो मी आज लेक्चर झाल्यावर. प्रॉपर स्टडी करा आणि अंडरस्टँडिंग करा. नाही केलं तर मला विचारा. पण दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पुटिंग, गेटिंग द डी, स्मॉल डी इन थ्री केसेस, वन वे शिअर, टू वे शिअर अँड बेंडिंग. ओके, हे तुम्हाला फोटो पाठवून देतो लगेच मी आता. हॅलो सर. बोला सर. सगळ्या टाइपच्या फुटिंग मध्ये याच प्रकारचं फेल्युअर होते का सर? येस, ते याच टाइपचं होत. सगळा म्हणजे पाईल सोडलं तर बरं का, जे तुमचे आयसोलेटेड फुटिंग आहे स्क्वेअर अँड रेक्टॅंगल, त्याच्यामध्ये जनरली असंच कुठे फेल्युअर होत. ओके सर. वन वे शिअर, टू वे शिअर अँड बेंडिंग या तीनच गोष्टी कन्सिडर करा. ओके सर. संदीप आहे ना? कोणी विचारलं क्वेश्चन? संदीप आहे? येस सर. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप हियर टुडे. आय विल सेंड दिस नोट्स टुडे. ट्राय टू स्टडी दिस, अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. इफ एनी क्वेरी डाऊट लेट मी नो. ओके, थँक्स फॉर जॉइनिंग द लेक्चर. वी आर गोइंग टू स्टॉप हियर.